करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटे लाटेमुळे सध्या लॉकडाऊन असल्याने बहुतांश नागरिक घरातच आहेत कार्यालयीन कामे देखील घरातूनच सुरू आहेत दुसरीकडे उन्हाच्या झळ्या वाढत आहेत त्यामुळे घरातील पंखे ए सी कूलर टी व्ही संगणक आदी उपकरणांचा वापर वाढणार आहे पर्यायाने विजेचा वापरसुद्धा वाढणार आहे यातील पंखे कूलर आधींचा वापर अठरा ते चोवीस तास होण्याची शक्यता आहे या उपकरणांचा अनावश्यक वापर टाळावा व वीज वापराकडे लक्ष ठेवावे विजेची बचत केल्यास आपणास देखील कमी येईल ए सी टी व्ही डी व्ही डी डिश ही उपकरणे केवळ रिमोटने बंद न करता त्याचे स्विच देखील बंद करावे घरातील प्रत्येक रूममध्ये शक्यतो झिरोचा बल्ब लावलेला असतो हा बल्ब जवळपास पंधरा वॅटचा असतो त्याऐवजी कमी वॅटचे ई डी बल्ब वापरल्यास विजेची बचत होऊ शकते मोबाईल चार्ज केल्यानंतर मेन स्विच आठवणीने बंद करा जेणेकरून विजेची बचत होईल पंख्यापेक्षा ए सीला पाच ते सहा पट जास्त वीज लागते त्यामुळे शक्यतो ए सीचा वापर आवश्यक असेल तरच करा फ्रीज सतत उघडल्यास त्यामधील थंड तापमान कमी होते व पुन्हा निर्माण करण्यासाठी वीज जास्त लागते त्याऐवजी एकदा फ्रीज उघडल्यानंतर आपल्याला आवश्यक असणारे पदार्थ बाहेर काढून ठेवा आवश्यक असेल तरच फ्रीज उघडावे आपल्या संभाव्य वीज बिलाची पडताळणी ही महावितरण मोबाईल ॲप किंवा डब्ल्यू 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 डॉट डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे महावितरणच्या ॲपमध्ये वीज देयक परिगणक यामध्ये आपल्या घरातील विजेचे उपकरणे यांची संख्या व त्यांचा वापर याची नोंद केल्यास आपणास अंदाजे वीज बिल कळू शकेल